भारत देशामध्ये महिला संरक्षणावरून कडक कायदे तयार करण्यात आलेले आहेत, परंतु आपल्याच देशामध्ये विविध पक्षाचे आमदार आणि खासदार असे एकूण 134 लोकप्रतिनिधींनी महिलांवर अत्याचार केलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस, आप आणि भाजपचे लोकप्रतिनिधी यामध्ये येतात, त्यांनी महिलांवर अत्याचार केलेला आहे। याचे प्रमाण महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त प्रमाणात हे लोकप्रतिनिधी आहेत। तर जाणून घेऊया कोणकोणत्या पक्षाचे आमदार आणि खासदार यांनी महिलांवर अत्याचार केलेले आहेत, जाणून घेऊया सविस्तर आजच्या या भागामध्ये। नमस्कार, मी विनायक, आपण पाहत आहात तिचा जागर। मनी मसल पॉवरमुळे वाढले गुन्ह्यांचे धाडस, पैसा आणि सत्तेच्या जोरामुळेच महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस लोकप्रतिनिधीत वाढत आहे। याबाबत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या नामांकित संस्थेने नुकतेच सर्वेक्षण केलेलं आहे। त्यात अनेक नेत्यांच्या कारनाम्यांच्या धक्कादायक बाबी उघड झालेल्या आहेत। ADRने 2018 ते 2023 या काळात झालेल्या निवडणुकीतील शपथपत्रांचे विश्लेषण केलं आहे। त्यानुसार 28 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेशातील 776 पैकी 762 खासदार आणि 4033 पैकी 4001 आमदारांचा समावेश आहे। यामधील 134 लोकप्रतिनिधींनी महिलांचे शोषण केलं आहे। यात 21 खासदार व 113 आमदारांचा सहभाग आहे। या नेत्यांनी ॲसिड हल्ले, बलात्कार, विवाहाच्या आमिषाने लैंगिक शोषण, विनयभंग, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, अनैतिक मानवी व्यापार, वेश्या व्यवसायासाठी खरेदी विक्री, बायकोचा मानसिक शारीरिक छळ, सदोष मनुष्यवध म्हणजेच खून असे गुन्हे केलेले आहेत। यात बहुतांश पक्षांच्या नेत्यांचा सहभाग दिसून येतो। प्रामुख्याने भाजपचे 10 खासदार व 34 आमदार, काँग्रेसच्या 5 खासदार व 20 आमदारांनी असे गुन्हे केले आहेत। तसेच आपच्या 13 आमदारांचा या गुन्ह्यात सहभाग आहे। याशिवाय ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे 10, बिजू जनता दलाचे 8, YSRCPचे 8, अपक्ष 4, राष्ट्रीय जनता दलाचे 4, BRSचे 4, DMKचे 2, शिवसेना शिंदेगडाचे 2, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष M, भारतीय कम्युनिस्ट पक्ष ML, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, जनता दल U, राष्ट्रवादी, प्रहार जनशक्ती पक्ष 1, राष्ट्रवादी समाज पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, समाजवादी पार्टी या पक्षातील प्रत्येकी 1 अशा एकूण 134 जणांची यादी ADRने जाहीर केली आहे। पूर्वी गुंडाराज आणि महिलांवरील अत्याचारांसाठी बिहार, उत्तर प्रदेश ही राज्यच कुप्रसिद्ध होती। बंदुकीची नळी लावून अनेक राजकारणी महिलांचे शोषण करत होते। हे लोण आता देशभर पसरलेले आहेत। पश्चिम बंगालमध्ये 26, महाराष्ट्रात 14, ओडिशात 14, दिल्लीत 13 इतके गुन्हे या राज्यात लोकप्रतिनिधींकडून महिलांबाबत घडलेले आहेत। तसेच आंध्र प्रदेशमध्ये 9, बिहारमधील 8, कर्नाटकमधील 7, उत्तर प्रदेशातील 6, तेलंगणातील 6, केरळमधील 6, गुजरातमधील 5, झारखंडमधील 4, तमिळनाडूतील 3, पंजाबमधील 3, मध्य प्रदेशातील 2, आसाममधील 2, गोव्यातील 2, हिमाचल प्रदेश, मणिपूर, अरुणाचल प्रदेश व राजस्थान येथील प्रत्येकी 1 अशा राजकारण्यांनी अत्याचार केलेले आहेत। महिला अत्याचारात बलात्कार सारखा गंभीर गुन्हा करणाऱ्या नेत्यांची संख्या 18 आहे। यात 4 खासदार व 14 आमदार आहेत। पश्चिम बंगाल, केरळ, झारखंडमधील 2 यात समावेश आहे, तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम, राजस्थान, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, गोव्यातील प्रत्येकी 1 लोकप्रतिनिधीच्या नावावर अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत। त्यात भाजपचे 7, काँग्रेसचे 6, तर आप, तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, बिजू जनता दल, YSRCPच्या प्रत्येकी 1 नेत्यांचा सहभाग आहे। स्वातंत्र्यानंतर 90च्या दशकापासून राजकारणात हळूहळू गुन्हेगारीकरणाचा शिरकाव झाला। 1995 नंतर मनी आणि मसल पॉवरने राजकारणावरील पकड अधिक मजबूत केली। 2000 पासून पुढे तर राजकारणाचे सरसकट गुन्हेगारीकरण झाले। यात महिलांवरील वाढलेल्या अत्याचारांचे प्रमाण हे समाजासाठी चिंताजनक आहे। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।